नमस्कार, मी राहुल कुलकर्णी, एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. सर्वपक्षीय नेत्यांची बैठक जी मुंबईत सह्याद्री इथं आयोजित करण्यात आलेली होती ती संपली. त्या बैठकीमध्ये श्री शरद पवार, जयंत पाटील, शेकापचे जयंत पाटील, मनसेचे एकमेव आमदार, विधान परिषदेतले शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते, त्यांचे इतरही महत्वाचे नेते, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, म्हणजे जवळपास महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे महत्वाचे नेते आहेत असे सर्व नेते उपस्थित होते. आणि ही बैठक संपल्यानंतर प्रसारमाध्यमांसाठी राज्य सरकारच्या वतीनं जी माहिती दिली जाते तीही दिलेली आहे. आणि या बैठकीमध्ये हा जो ठराव घेतला गेला ज्याच्यात सर्वपक्षीय नेत्यांच्या सह्या आहे त्याची प्रत पण माझ्या हातामध्ये आहे. आणि म्हणून दोन मुद्दे मी टॅग केलेत. एक म्हणजे या नेत्यांच्या या बैठकीचा अर्थ काय होतो, आणि त्या अर्थातनं एक जो अर्थ ध्वनित होतो आहे तो असा आहे की जी मंडळी आंदोलन करत आहेत त्यांच्यावरतीच या नेते मंडळींनी मोठी जबाबदारी टाकलेली आहे. आता ती काय जबाबदारी आहे, त्याचा अर्थ काय होतो ते समजून घेण्याच्या आधी मराठा आरक्षण विषयक सर्वपक्षीय बैठकीतील ठराव, साधारणपणे 8 ओळीचा हा ठराव आहे ज्याच्यावरती ह्या नेत्यांच्या सह्या आहेत. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत आहे, म्हणजे सगळ्या राजकीय पक्षांचं एकमत तर आहे की समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. याच्या कायदेशीर बाबी पूर्ण करूनच टिकणारे आरक्षण दिले जाऊ शकते, हा शब्द फार महत्वाचा आहे. आणि मुख्यमंत्री जे म्हणत होते गेल्या 2-3 दिवसापासून ते म्हणतात की कायद्याच्या चौकटीवरती टिकणारं आरक्षण हा या ठरावातला पहिलाच शब्द असा आहे की पहिल्या ओळीतली पहिलीच गोष्ट अशी आहे की त्यात असं म्हणतायत की याच्या कायदेशीर बाबी पूर्ण करूनच टिकणारे आरक्षण दिले जाऊ शकते व त्या संदर्भात राज्यातील सर्वच पक्ष एकत्रितपणे काम करायला तयार आहेत. खरं म्हणजे हे याआधी पण झालेलं आहे. महाराष्ट्र विधानसभेचं जे अधिवेशन झालं होतं तेव्हा 288 आमदारांनी ह्या समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा दिला होता. इथेही तोच ठराव आहे की सगळे पक्ष मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भामध्ये एकत्रितपणे काम करायला तयार आहेत. कायदेशीर कार्यवाही शक्य तितक्या लवकर करण्यात यावी. इथे शक्य तितक्या लवकरचा अर्थ किती वेगात करता येईल असा आहे, विशिष्ट अशी मुदत नाहीये. मात्र त्याला आवश्यक तो वेळ देणे गरजेचं आहे. जी काही कायदेशीर प्रक्रिया करण्यासाठीची वेळ आहे, आता ते इथे लिहिलेलं नसलं तरी हैदराबाद संस्थानातल्या ज्या माहिती राज्य सरकारला हवी आहे, जी आकडेमोड हवी आहे, तिथे सध्या विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत आणि संदीप शिंदे, न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीला 2 महिन्याची मुदत वाढ दिलेली आहे. त्याही पुढे कदाचित जाऊ शकतं किंवा त्याच्याही आत हे काम होऊ शकतं. हे पण लक्षात घेणे आवश्यक आहे की आवश्यक तेवढा वेळ देणं गरजेचं आहे. राज्यामध्ये ज्या हिंसेच्या घटना घडत आहेत व घडल्या आहेत व घडत आहेत त्या अयोग्य असून त्यामुळे आंदोलनाची बदनामी होत आहे. या घटनाबाबत आम्ही तीव्र नापसंती व्यक्त करतो. राज्यात कुणीही कायदा हाती घेऊ नये. राज्यातील शांतता तथा कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणं असे आवाहन करण्यात येत आहे. तसेच या सर्व प्रयत्नांना उपोषणकर्ते श्री मनोज जरांगे पाटील यांनी सहकार्य करावे व आपले उपोषण मागे घ्यावे असं आवाहन करण्यात येत आहे. राज्य सरकारच्या ह्या सर्व म्हणजे राज्य सरकारनी बोलावलेल्या या सर्वपक्षीय बैठकीमध्ये 3-4 मुद्दे महत्वाचे स्पष्ट झाले. एक, सगळ्या राजकीय पक्षाचा मराठा समाजाला आरक्षण देण्याला पाठिंबा आहे, पण त्याच्यासाठी विहित मुदत जी राज्य सरकार मागते आहे ती द्यायला हवी याच्यावरती ही सर्व राजकीय पक्ष हे त्यांची सहमती झालेली आहे. सगळी प्रक्रिया ही कायदेशीर दृष्ट्याच पूर्ण व्हायला हवी याबद्दल सुद्धा सर्व राजकीय पक्षांचं एकमत झालंय. आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे या ठरावातली जी दुसरी गोष्ट आहे ती अशी आहे की महाराष्ट्रामध्ये गेल्या 2-3 दिवसांमध्ये ज्या घटना घडल्या त्या घटनेबद्दल मात्र सर्व राजकीय पक्षांच्या मनामध्ये तीव्र नापसंती आहे. आणि ते असं म्हणतात की असं घडणं अयोग्य आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जे आंदोलन सुरू आहे ते आंदोलन या निमित्ताने बदनाम होत आहे. खरं म्हणजे 2 दिवसापूर्वी उपसमितीची बैठक झाल्यानंतर श्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये पहिल्यांदा हे सांगायला सुरुवात केली होती की हे आंदोलन भरकटत चाललेलं आहे. आणि त्यानंतर मग दुर्दैवाने बीडमधली ती घटना घडली. श्री मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा महाराष्ट्राला आवाहन केलं की हे असं करणं अयोग्य आहे, हे आम्हाला हिंसा मान्य नाहीये. आणि मग 2 जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागली, धाराशिवमध्ये लागली, बीडमध्ये लागली. आणि तरी सुद्धा श्री मनोज जरांगे यांच्या आवाहनानंतर सुद्धा दुर्दैवाने काही अशा घटना घडल्या की ज्या घटना महाराष्ट्रामध्ये घडायला नको आहेत असं हे सगळे राजकीय पक्षाचे नेते म्हणत आहेत. आणि पुरेशी कायदेशीर वेळ दिल्याशिवाय ह्या आरक्षणाची गोष्ट पुढे सरकणार नाही,
हे आता स्पष्ट होत आहे। म्हणजे मनोज रांगे जे म्हणतात की आज संध्याकाळपर्यंतची मुदत द्या किंवा विशिष्ट मुदतीमध्ये करा, याबद्दल राजकीय पक्षांचं असं म्हणणं आहे की असं होणे शक्य नाही आहे, कारण कायदेशीर गोष्टीची पूर्तता करावी लागणार आहे, त्यासाठी आवश्यक तेवढा वेळ हा द्यावाच लागेल। आणि म्हणून श्री मनोज जरांगे यांची ही जी मागणी आहे ती तरी ह्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये मान्य झालेली नाही। पण त्यांनी जे म्हटलं होतं की या आरक्षणाच्या धोरणासंदर्भात काहीतरी ठोस करा, जर सर्वपक्षीय बैठकीमध्ये सगळ्या राजकीय पक्षांचं एकमत आहे आणि कायदेशीर प्रक्रिया पार पाडून ह्या दृष्टीनं निर्णय घ्यायचा आहे असं जर होत असेल तर ही एक पुढचं पाऊल सर्वपक्षीय राजकीय मंडळींनी घेतलंय असं आपण म्हणू शकतो। परंतु हा निर्णय केंद्र सरकारच्या अखत्यारीमध्ये आहे, 50%च्या पुढे जाऊन जर आरक्षण द्यायचं असेल तर त्यासाठी केंद्राला हस्तक्षेप करावा लागेल। या ठरावामध्ये केंद्र सरकारच्या दृष्टीनं कुठलाही असा मुद्दा इथे घेण्यात आलेला नाहीये की जो मुद्दा काल श्री उद्धव ठाकरे आणि त्याच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे श्री शरद पवार गटाची मंडळी ही म्हणत होती आणि अजित पवार गटाच्या मंडळींनी सुद्धा म्हटलं होतं की हा मुद्दा आता केंद्र सरकारच्या पातळीवरती आहे आणि तिथूनच त्याची सोडवणूक व्हायला हवी। परंतु इथे मात्र अशा पद्धतीचा ह्या ठरावामध्ये उल्लेख नाहीये। बहुधा हे यासाठी नसावं की श्री मनोज जरांगे जे म्हणतात की 50%च्या आतमध्येच आरक्षण द्या, त्यामुळं आता आपण हा ठराव अशा पद्धतीचा घेतला तर त्याला फाटे फुटतील आणि मनोज जरांगे यांची मागणी वेगळी असताना तुम्ही चर्चाच वेगळीकडे केली असंही होऊ शकतं, बहुधा त्या कारणामुळे नसावं। साधारणपणे या ठरावावरती कुणाकुणाच्या सह्या आहेत हेही मी तुम्हाला वाचून दाखवतो, कारण त्याच्यातनं मग आपल्या लक्षात येईल। ऑब्व्हियसली श्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, श्री शरदचंद्रजी पवार, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री, विजय वडेट्टीवार, अंबादास दानवे, अनिल परब, जयंत पाटील, सुनील तटकरे, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, प्रशांत इंगळे बीएसपी त्यांची पण आहे, राजेश टोपे आहेत, त्याच्यानंतर प्रमोद पाटील आहेत, कपिल पाटील आहेत, सदाभाऊ खोत आहेत, प्राध्यापक जोगेंद्र कवाडे आहेत, रेखा ठाकूर आहेत वंचित बहुजन आघाडीच्या, राजेंद्र गवई आहेत, गिरीश महाजन आहेत, संजय सिरसाड आहेत, राधाकृष्ण विखे पाटील आहेत, दादा भोसे आहेत, श्री छगन भुजबळ आहेत, विजय वडट्टीवार आहेत, रवी राणा आहेत, चंद्रकांत पाटील आहेत आणि मग बाकी सगळी जी महाराष्ट्रातली जी महत्वाची नेते मंडळी आहेत, मनसेचे पण आमदार आहेत, तर ह्या सगळ्या नेते मंडळींनी आपल्या ह्या सह्या अशा करून ह्या ठरावाला मान्यता दिलेली आहे। आता त्यानंतर काय झालं की राज्य सरकारच्या वतीनं माध्यमांसाठीच्या काही काही गोष्टी ज्या प्रसार माध्यमाला दिल्या जातात त्या त्यांनी लगोलग हा ठराव झाल्यानंतर दिलेल्या आहेत। या ठरावात काय म्हणाले त्याचं प्रत्यक्ष राज्य सरकारने काय विश्लेषण केलं ते असं आहे की या ठरावात पुढे असंही म्हटलंय की मराठा आरक्षण विषयक कायदेशीर कार्यवाही शक्य तितक्या लवकर करण्यात यावी, मात्र त्याला आवश्यक तो वेळ देणं गरजेचं आहे, हे आंदोलकांनीही समजून घ्यावं। राज्यामध्ये ज्या हिंसेच्या घटना घडल्या आहेत त्या अयोग्य असून आम्ही त्याबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करतो। राज्यात कुणीही कायदा हातात घेऊ नये, राज्यातील शांतता तथा कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवावी असं आवाहन करण्यात आलंय। आपण बघतोय की काल श्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांची जी बैठक झाली त्यानंतर कुणाचा प्रयत्न केला किंवा कुणाच्या तरी जीविताला धोका निर्माण करणारं कृत्य केलं अशा पद्धतीचे गुन्हे बीड, धाराशिव आणि तत्सम ठिकाणी दाखल झाले। धाराशिवमध्ये 180 जास्त जणांवरती गुन्हे दाखल झाले, त्यातल्या 7 जणांना अटक झाली आहे, 42 जणांना नोटिसा देऊन त्यांना सोडून देण्यात आलेलं आहे। बीडमध्ये 18 कोटी रुपयाचं नुकसान झालंय आणि तिथे सुद्धा अनेक जणांवरती, जवळपास 81 जणांवरती त्यांनी कुणाचे तरी जीवे मारण्याचा प्रयत्न केला अशा पद्धतीचे गुन्हे दाखल झालेत। पोलिसांच्या वतीनं ही नावं जाणीवपूर्वक दिली गेलेली आहेत असंही प्रसारमाध्यमांना पोलीस सांगतायत की ज्यांच्या विरोधामध्ये आता कारवाई सुरू आहे ते सगळी शिक्षित मंडळी आहे, म्हणजे शिकलेली मंडळी आहे। याचा अर्थ पोलिसांना असा सुचवायचा आहे की अशा पद्धतीच्या हिंसक कृत्य की जी स्वतः श्री मनोज जरांगे यांना अजिबात मान्य नाहीत अशा कृत्यामध्ये सहभागी होऊन तुम्ही तुमचं भविष्य अंधकारमय करत आहात। तर या ठरावामध्ये जवळपास अशाच पद्धतीची भाषा आहे। कुणबी प्रमाणपत्राबाबत तातडीने अंमलबजावणी सुरू, मुख्यमंत्री श्री शिंदे। यावेळी मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत मराठा आरक्षण विषयक घेतलेल्या निर्णयांची सर्वपक्षीय बैठकीमध्ये माहिती दिली, सरकार प्राधान्यक्रमानं काय काय करत आहे तेही सांगितलं, न्यायालयात क्युरेटिव्ह याचिकेद्वारे राज्य सरकारची भूमिका भक्कमपणे मांडली जात आहे वगैरे सांगितलं। आज धाराशिवसह सर्व जिल्हाधिकारी जे ज्यांना कुणबी प्रमाणपत्राचा लाभ होणं अपेक्षित आहे अशी जी 13,000 मंडळी आहेत त्यांच्यासाठीच्या प्रमाणपत्राचं वाटप करताना दिसली। पूर्वीच्या त्रुटी दूर करून टिकणारे आरक्षण देणार हा पुढचा मुद्दा त्यांनी सांगितलाय, ज्या मुद्द्याचा उहापोह आपण तिथे केलेलाच आहे। पण पुढे ते असं म्हणतायत की काल मंत्रिमंडळ बैठकीनंतर तात्काळ या संदर्भातील शासन आदेश काढण्यात आला असून सर्व जिल्हाधिकारी तहसीलदार यांना कालच VC द्वारे
कुणबी नोंदी असलेल्यांना तातडीने प्रमाणपत्र देण्याचे निर्देश दिले आहेत, ज्याची अंमलबजावणी आज सुरू झाली। बोडी लिपीतील आणि उर्दू भाषेतील कागदपत्रांचे भाषांतर करून डिजिटायझेशन करण्यासाठी व पब्लिक डोमेनवर आणून त्या आधारे कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचे निर्देश दिलेले आहेत। यावेळी उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी देखील न्यायालयीन प्रक्रियेद्वारे मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी सर्वतोपरी पावले उचलण्यात येतील, तसेच राज्य मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून त्रुटी नसलेला परिपूर्ण डेटा विहित कालावधीत गोळा करण्यात येणार आहे। आपण हे सतत मधल्या ओळीतून सांगतो आहे की सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा जरी मराठा समाजाच्या आरक्षणाविरोधात असला तरी न्यायालयानेच हे सुचवलेलं होतं की न्यायमूर्ती मारुती गायकवाड यांनी जो अहवाल न्यायालयात सादर केला सामाजिक आणि आर्थिक मागासलेपण त्याच्यात काही त्रुटी आहेत त्याची पूर्तता करून तुम्ही पुन्हा एकदा न्यायालयात या। आता प्रश्न असा पडतो की श्री मनोज जरांगे यांचं आंदोलन दोन वेळेला इतकं तीव्र झाल्यानंतरच तुम्हाला ह्या गोष्टीची जाणीव झाली, त्यामुळे आधीचे राज्यकर्ते आणि आताचे राज्यकर्ते ज्यांच्या काळात ते आरक्षण गेलं ते आणि आता ज्यांना गेल्या वर्षभरामध्ये याची पूर्तता करता आलेली नाही ते अशी सगळी मंडळी आता खडबडून जागी झालेली आहेत आणि त्या संबंधात की आता परिपूर्ण डेटा घेऊन आम्ही क्युरेटिव्ह पिटिशन घेऊन पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊ। यावेळी महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी देखील न्यायालयीन प्रक्रियेबाबत माहिती दिली। प्रारंभी सामाजिक न्याय विभागाचे सचिव श्री भांगे यांनी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीने आजपर्यंत केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली, तसेच जिल्हाधिकारी व सर्व तहसीलदार यांना कुणबी नोंदी असलेले प्रमाणपत्र देण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत। म्हणजे न्यायालयात जे काही सुरू आहे त्याला प्रशासनाच्या वतीनं काय काय केलं जात आहे याबद्दलच्याही गोष्टी सांगितल्या गेल्या। या बैठकीमध्ये प्रशासनातली बरीच मोठी मंडळी, राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक, महाधिवक्ता बिरेंद्र सराफ, सामाजिक न्याय सचिव सुमंत भांगे व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। म्हणजे राज्याच्या राजकारणातली जी महत्वाची नेतेमंडळी आहे ती प्रशासनातली महत्वाची नेतेमंडळी ती अशी सर्व नेतेमंडळी उपस्थित राहून आज त्यांनी या मुद्द्यावरती बराच दीर्घकाळ खल केला। त्यामुळे पहिला जो मुद्दा आपल्या मधल्या ओळीतला आहे तो त्याचा अर्थ असा होतो की सर्वपक्षीय नेतेमंडळींना हे किती गांभीर्याने घ्यायला हवं हे लक्षात आलेलं आहे। त्यांना मराठा समाजाची ही मागणी ही या मागणीची पूर्तता करायला हवी याचीही कल्पना आलेली आहे, परंतु ते असं म्हणतात की ही इतक्यात घाई गडबडीत करून चालणारी प्रक्रिया नाही, ती कायदेशीरदृष्ट्या टिकणार नाहीये आणि म्हणून वेळ द्यायला हवा आणि हे करत असताना आंदोलकांनी पण समजून घ्यायला हवं, विशेषतः श्री मनोज जरांगे यांना या ठरावामध्ये त्यांच्या नावाचा उल्लेख करून त्यांना विनंती करण्यात आलेली की त्यांनी याची दखल घ्यावी। हा झाला पहिला भाग, म्हणजे सर्वपक्षीय नेतेमंडळीला या प्रश्नाचं गांभीर्य, ज्या पद्धतीनं आंदोलन सुरू आहे, ज्या पद्धतीनं लोक व्यक्त होत आहेत, विशेषतः राजकीय नेते आणि प्रशासन टार्गेट ठरलेले आहेत, विशेषतः जे प्रतिष्ठित आहेत, मी प्रस्थापित हा शब्द वापरणार नाही, त्याचे अनेक अर्थ होतात, जी प्रतिष्ठित नेतेमंडळी आहेत जी स्पेशली मराठा समाजाची आहेत त्यांच्याविषयीचा राग सुद्धा ह्या दोन तीन दिवसांमध्ये प्रकर्षाने दिसला, त्यामुळे नेतेमंडळींना या घटनेचं गांभीर्य कळलंय। पण दुसरा जो मुद्दा आहे की याच्यातनं आंदोलकावरतीच काय जबाबदारी एका अर्थाने हे राजकीय नेतेमंडळी देतात बघा, ते असं म्हणतात की महाराष्ट्राची परंपरा लक्षात घ्या, जे याच्यात स्पष्टपणे म्हटलेलं नसलं तरी तेच आहे, महाराष्ट्रातली परंपरा, महाराष्ट्रातली कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये याची जबाबदारी आंदोलकावरती आहे आणि आंदोलकांनी आंदोलन करत असताना अशा पद्धतीनं हिंसक कृत्य करणं याचा अर्थ आंदोलकांच्या वरती गुन्हे दाखल झाल्यानंतर त्यांच्या भविष्यातल्या सगळ्या अडचणींना त्यांना सामोरं जावं लागेल। एका अर्थाने श्री मनोज जरांगे जसं म्हणतात त्याप्रमाणेच हे आंदोलन भरकटू नये, या आंदोलनामध्ये अशा कुठल्याही प्रवृत्ती घुसू नये की ज्यामुळे या आंदोलनाला गालबोट लागेल, कारण हे ठरावात म्हटलंय की हे आंदोलनाला आणि आंदोलन करणाऱ्यांच्या वर्तनामुळे या आंदोलनाला गालबोट लागतंय। तर एका अर्थाने ह्या राजकीय मंडळींनी आंदोलन करणाऱ्यावरतीच मोठी जबाबदारी दिलेली आहे की आता आम्ही प्रशासन आणि राजकीय व्यवस्था म्हणून आम्ही सगळेजण तुमच्या बरोबर आहोत, थोडासा वेळ दिला पाहिजे, पण जर तुम्ही हिंसक आंदोलन करत राहिला तर मग मात्र राज्य सरकारने हिंसक आंदोलन करणाऱ्यांच्या विरोधामध्ये जी काही भूमिका घेतलेली आहे ती भूमिका ही एका अर्थाने योग्य ठरते आणि मग पुढे अशा पद्धतीचे गुन्हे दाखल होणं ही अपरिहार्य बाबा। आता श्री मनोज जरांगे यांचं याबद्दलचं वक्तव्य अद्याप आलेलं नाहीये, त्यांचं असं म्हणणं आहे की सर्वपक्षीय नेतेमंडळींनी आज संध्याकाळपर्यंत निर्णय घ्यावा, अन्यथा याबद्दलचा पुढच्या आंदोलनाचा टप्पा मी सुरू करेन। आता ह्या सर्वपक्षीय नेतेमंडळींच्या ह्या आव्हानानंतर श्री मनोज जरांगे काय म्हणतात त्याच्यावरतीच मराठा आरक्षणाच्या पुढच्या आंदोलनाची दिशा स्पष्ट होणार आहे। एका विहित मुदतीमध्ये जर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार तयार असेल तर कदाचित बहुधा
मनोज जरांगे यांच्याशी काल ज्या पद्धतीची चर्चा काही तज्ञ मंडळींनी केली आहे त्यातनं काही मार्ग निघतो का हे बघावं लागेल, परंतु ते तेव्हाच स्पष्ट होईल जेव्हा श्री मनोज जरांगे बोलतील. एक, राजकीय नेते हे तयार आहेत, ते आता एका प्रकारे सगळे राजकीय नेते एकाच प्लॅटफॉर्मवरती आले आहेत आणि त्यांना या गोष्टीत काहीतरी आपण करायला हवं याची जाणीव झालेली आहे. परंतु हा प्रश्न हा 50%च्या आतमध्ये आरक्षण देण्यासंदर्भातला आहे, त्याबद्दल मात्र सर्व राजकीय पक्षांची भूमिका एक सुरात ही अशी आहे की 50%च्या आतमध्ये मराठा समाज जशी आरक्षणाची मागणी करतो आहे तशी देणं शक्य नाही. कारण काल श्री उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद जर नीट काळजीपूर्वक ऐकली तर त्याच्यामध्ये पण त्यांची हीच भूमिका होती असं दिसतं आहे. आणि आज सुद्धा जवळपास सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी घेतलेली भूमिका ही अशीच आहे. सो थांबूया आपण इथे. या आरक्षणासंदर्भातल्या आंदोलनातले प्रत्येक भाग, प्रत्येक गोष्ट एबीपी माझावरती तुम्हाला पाहायला मिळते. पण तरीही काही अशा गोष्टी असू शकतात, काही मुद्दे असे असू शकतात, जसं काल आम्ही म्हटलं की हा मुळात हॅग्रेरियन क्रायसिस आहे. आरक्षणाच्या मुद्द्याकडे केवळ बहुसंख्येनं असलेला समाज ते आंदोलन करतो आहे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करता कामा नये, त्याची हेटाळणी करताही कामा नये, त्यातलं गांभीर्य लक्षात घ्यायला हवं. एवढा मोठा समाज की जो कालपर्यंत गावगाड्याचा प्रमुख होता आजही तो प्रमुख आहे, तर त्याच्यासमोरचे जे प्रश्न आहेत ते बघत असताना यातली प्रत्येक छोटी मोठी घडामोड ही महाराष्ट्रासमोर आणायला पाहिजे आणि मधल्या वेळीतनं आपण ते करत असतो. मी आणि एबीपी माझा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत, आम्हाला फॉलो करायला लागा. काही तुमच्या महत्वाच्या सूचना असतील तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये करा. थांबूया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.